नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बाहेर कॅफेमध्ये मिळतात तशी चीज गार्लिक ब्रेड घरीच बनवणार आहोत हे ब्रेड बनवायला फार जास्त साहित्यही लागत नाही आणि अगदी कमी वेळात हे ब्रेड बनतात तुम्हालाही अशा पद्धतीने चीज गार्लिक ब्रेड जर बनवायची असतील तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग चीज गार्लिक ब्रेड बनवायला सुरुवात करूयात इथे आपण ब्रेड्स घेतले आहेत मी इथे चीज स्लाईस वापरते आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर चीजही वापरू शकतात अर्धा चमचा पिझ्झा मिक्स घेतले आहेत एक चमचा चिली फ्लेक्स आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत तीन चमचा बटर आणि कोथिंबीर घेतली आहे सुरुवातीला आपण लसूण किसून घेणार आहोत तुम्ही अगदी बारीक कापून ही लसूण वापरू शकतात सर्व लसूण आपण किसून घेणार आहोत गार्लिक चीज ब्रेड असल्यामुळे लसूण आपल्याला भरपूर घालायचं आहे अशा पद्धतीने आपण लसूण किसून घेतलं आहे आता सर्व साहित्य आपण बटरमध्ये टाकून घेणार आहोत सुरुवातीला मिक्स हब्स टाकलेले आहेत चिली फ्लेक्स आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकायचे आहेत आपण जरा मोठ्या वाटीमध्ये हे सर्व मिक्स करून घेणार आहोत बटर आपल्याला रूम टेम्परेचरवर असलेलंच घ्यायचं आहे म्हणजे सगळं साहित्य हो बटरमध्ये अगदी व्यवस्थित एकजीव होईल कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतलेली आहे बटरमध्ये आता आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला मीठ वगैरे काहीच टाकायची गरज नाही कारण बटरमध्ये आधीच मीठ असतं शिवाय यामध्ये आपण चीजही वापरणार आहोत त्यामध्येही मीठ असतं त्यामुळे वरतून आपल्याला टाकायची गरज नाही आहे इथे आपल्या बटरचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण ब्रेडला बटर व्यवस्थित लावून घेणार आहोत इथे मी व्हाईट ब्रेड वापरलेला आहे तुम्हाला व्हाईट ब्रेड नको असेल तर ब्राऊन ब्रेडही तुम्ही वापरू शकतात बटर आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी किंवा जास्त लावू शकतो इथे संपूर्ण ब्रेडला पण बटर अगदी व्यवस्थित लावून घेतलं आहे ब्रेडच्या कडांपर्यंत बटर लावलेलं आहे आता आपण यावर चीज स्लाईस टाकून घेणार आहोत तुमच्याकडे जर चीज स्लाईस नसतील तर तुम्ही इतर चीजही यामध्ये वापरू शकतात प्रोसेस चीज मोजरेला चीज आपल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये वापरू शकतो इथे माझ्याकडे चीज स्लाईस पडलेल्या होत्या त्यामुळे मी त्याच वापरून हे ब्रेड बनवते आहे बटर खाली लागायला नको म्हणून दुसऱ्या ब्रेडच्या स्लाईसवर आपण अशा पद्धतीने ब्रेड ठेवलेला हो आहे मधल्या बाजूने चीज स्लाइस ठेवलेली हो आहे दुसऱ्याही ब्रेडला आता आपण बटर लावून घेणार आहोत तुम्हाला जर कोथिंबीर कमी आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीरचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल व लहान मुलं जर खाणार असतील तर चिली फ्लेक्सही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी यामध्ये टाकू शकतात दुसऱ्याही ब्रेडला पण बटर लावून घेतलेले आहे बटरचा भाग आपल्याला वरती ठेवायचा आहे अशाच पद्धतीने आपण अजून ब्रेड तयार करून घेणार आहोत गॅसवर आपण तवा गरम करायला ठेवलेला हो आहे आपण हे ब्रेड तव्यावर भाजणार आहोत गॅस अगदी कमी ठेवायचा आहे नॉनस्टिक तवा इथे आपण वापरलेला आहे कमी गॅसवर आता आपल्याला हे ब्रेड दोघीही बाजूंनी भाजून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूनी आपण पलटवून घेऊ अगदी मस्त असा ब्रेड भाजला गेलेला आहे तवा मोठा असल्यामुळे इथे मी दोन ब्रेड एकाच वेळीच बनवते आहे अशा पद्धतीने प्रेस करून आपण दुसऱ्याही बाजूला छान क्रिस्पी असा ब्रेड भाजून घेणार आहोत दोघीही बाजूंनी आता आपले चीजी गार्लिक ब्रेड तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात रंग अगदी मस्त आलेला आहे कमी गॅसवर आपण छान क्रिस्पी होईपर्यंत हे ब्रेड भाजून घेतले आहेत आता आपण यांना कट करून घेणार आहोत या ब्रेडची चव अगदी पिझ्झा लागतो तशी लागते एका ब्रेडचे आपण तीन तुकडे करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात रंग अगदी मस्त आलेला आहे आतमध्ये चीजही अगदी व्यवस्थित मेल्ट झालेला आहे आपले क्रिस्पी चीजी गार्लिक ब्रेड तयार झालेले आहे आता आपण ब्रेड सर्व करून घेऊ ज्याप्रमाणे कॅफेमध्ये मिळतात त्याप्रमाणे आपल्याला हे सर्व करून घ्यायचे आहेत आपल्या आवडीप्रमाणे आपण हे सर्व करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकतात अगदी मस्त असे चीजी गार्लिक ब्रेड तयार झालेले आहेत रंगही खूप सुंदर आलेला आहे चीजही व्यवस्थित मेल्ट झालेला आहे तुम्हीही अशा पद्धतीने चीज गार्लिक ब्रेड नक्कीच करून बघा लहान मुलं तर अगदी आवडीने खातात तुम्हाला जर हे चीज गार्लिक ब्रेड आवडले असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद